शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण हे जे शेत बघताय या शेतामध्ये उद्या आपण हिवाळी सोयाबीनची पेरणी करणार आहोत पेरणी अगोदर आपण या शेताला वखराच्या साहाय्यानं दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत तयार केली होती त्यानंतर स्प्रिंकलरच्या साह्यानं पूर्ण शेत आपण ओलीत करून घेतलेलं आहे आणि ओलितानंतर वापसा झाल्यानंतर आज आपण या शेतामध्ये पाळी परत एकदा मारलेली आहे आणि उद्या आपण यामध्ये हिवाळी सोयाबीनची पेरणी करणार आहोत तर हिवाळी सायबीनची पेरणी करत असताना आपण फुले संगम या वाहनाची निवड केलेली आहे आणि सव्वा फूट या अंतरावरती आपण उद्या या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही हिवाळी सोयाबीन पेरण्यामागं तीन चार महत्त्वाचे असे हेतू आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा हेतू म्हणजे खरंच हिवाळ्यामध्ये सोयाबीन येऊ शकतं का आणि एकरी किती उतार येऊ शकतो कशा पद्धतीनं आपल्याला उत्पादन मिळतं त्यासोबतच हिवाळ्यामध्ये कोणकोणत्या रोगांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो ही माहिती आपल्याला स्वत अनुभवायची आहे आणि शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा शेअर करायची आहे त्यामुळे आपण हिवाळी साहेबींचा प्लॉट यंदा घेत आहोत त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे फुले संगम या वाहनाचं बियाणं नव्हतं त्यामुळं आपल्याला घरच्या घरी बियाणे निर्मितीसुद्धा करायची आहे तर हे दोन महत्त्वाचे असे मुद्दे आहेत कारण की आपण मागच्या वर्षी बघितलं की ऐन पेरणीच्या वेळी सोयाबीनचे भाव वाढले होते आणि बियाणे कंपन्यांनीसुद्धा याचा फायदा घेतला शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात लूट बियाणे कंपन्यांनीसुद्धा केली त्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा बियाणे कंपन्यांच्या पाया पडावं लागू नये याच्यासाठी आपण घरच्या घरी बियाणं तयार करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपणही नक्कीच पुढच्या वर्षी आपल्याला जेवढं पेरणीसाठी लागेल तेवढं बियाणं होईल एवढी तरी सोयाबीनची पेरणी नक्की करा कारण आपल्याला बियाणे कंपन्यांच्या पाया पडावी लागणार नाही कारण बियाणे कंपन्या ऐनवेळी सोयाबीनचे भाव एवढे वाढवतात बियाण्याचे भाव वाढवतात आणि त्यामुळं ना येला पोटी शेतकऱ्यांना ते बियाणं जास्त किमतीनं खरेदी करावं लागतं त्यामुळं नक्कीच आपण हिवाळी सायबीन किंवा उन्हाळी सायबीनचा प्लॉट नक्की करा थोड्या क्षेत्रात का होईना नक्कीच आपण स्वतः एकदा अनुभव घ्या